तर राजकीय प्रेरणेत, राजकीय अभिनयने अभिनिवेशातनं तुम्ही ब्लाइंड फाईचं घाईघाईने उद्घाटन करताय आणि त्याच्यात कल्याण, डोंबिवली, दिवा, शीळ, माथर्डी, पडले, देसाई, डायघर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या समस्त गावकऱ्यांचा, भूमिपुत्रांच्या ची हाय लागेल. त्याचं कारण त्यांचा विकास तुम्ही खुंटवलेला आहे. सर, जे भिवंडीवरून जाणारं मेट्रो आहे ते येणार आहे आणि सध्या त्यांचं आगमनसाठी 50 घर तोडले, 50 नाही 155. तो असं की भिवंडीमध्ये 3 ब्रिजेस आहेत, नाविन्याने एक ब्रिज बांधला जातोय. मला हेच कळत नाही की तुमचं प्लॅनिंग कसलं आहे. 3-3 ब्रिजेस पाडणार आहात का? नवीन जे ब्रिजेस झाले ते पाडणार आहात का? काहीच कळायला मार्ग नाही. तुमचं प्लॅनिंग काय? आज जेव्हा कापूर बावडी स्टेशन आपण म्हणतो तेव्हा कापूर बावडीचा ब्रिज जो आहे त्याला काय करणार आहे तुम्ही? तिथनं अंडरग्राउंड करणार आहात का? काहीतरी लोकांना सांगणार. ज्या पद्धतीने पत्रे लावलेत पुढचे 5 वर्ष ठाण्यामधनं जाता येता लोकांना नाकीनऊ येणार आहे. अख्खं शहर तुम्ही पत्र्यांनी भरून टाकलंय, अख्खं शहर कोंडवाडा करून टाकलाय अख्खा शहराचा. थोडा 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 केलं असतं तर काय बिघडलं असतं? पण एकत्रितरित्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी म्हणून असं काहीतरी मोठं करतोय. सगळे पत्रे बित्रे लावून पेंटिंग बिंटिंग करून इथे काम चालू, तिथे काम चालू, हे काम चालू, ते काम चालू, द्या आम्हाला. मत 4.5 वर्ष आम्ही काही करणार नाही. सर, कुठे ना कुठे असं वाटतं 2019 लोकसभाचं चुनाव म्हणून ठाण्यामध्ये मेट्रोचं काम चालू केलेलं आहे, भिवंडी कल्याणमध्ये भूमिपूजन करतात. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा दुसरं काहीच करत नाही. टेंडर काढलं असतं ना प्रधानमंत्री. जर इतके स्वतः मोठी मोठा माणूस आहे, ज्या ज्या कामाचा अजून आता नाही आणि पता नाही त्याचं तुम्ही टेंडर कसं काढू शकता? भूमिपूजन कसं करू शकतात पंतप्रधान? उद्या ते टेंडर कोणी घेतलंच नाही तर, ते कोणाला परवडलंच नाही तर. आज जेव्हा तुम्ही 2000 घरं भिवंडीतली तोडणार आहे त्याला विरोध होणार. ती 2000 तोडताना तुम्हाला नाकीनऊ येईल. जर ती तुम्ही 2000 तोडत घरं तोडू शकले नाहीत, त्यांना विस्थापित पुनर्स्थापित करू शकला नाहीत आणि त्या प्रकल्पाला 7-8 वर्ष उशीर झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार? लोकांच्या भावनांशी खेळून जुमलेबाजी करत सत्तेवर आलेल्यांना ही सत्ता परत जुमलेबाजीनीच टिकवायची असं जर वाटत असेल तर ते आता अशक्य आहे. पंतप्रधानांच्या भूमिपूजनाचा अनुभव काय आहे महाराष्ट्राला? तर काहीतरी 100 नद्यांचं पाणी एकत्र करत आपण शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं. त्या शिवस्मारकाची एक वीट सुद्धा उभी राहिलेली नाही मागच्या 1.5 वर्षामध्ये. एक वीट, हाच अनुभव येणार आहे म्हणजे ह्याचा पण आपल्याला, रेल्वे काय ते मेट्रोचा. या अक्षता टाकायची घाई पण नवरा नवरीच मंडपत नाही. कसं होणार आहे? मागेच एक बळी गेलेला होता, पुन्हा घाई लागलेली आहे ना, आणि त्याचा प्रकल्प बघता आज विनायक मेटे ही घाई करत आहे. अरे कोणीही घाई करो पण तो वास्तव तर बघितलं पाहिजे. वास्तवाकडे डोळे झाक करून इतिहास तपासाल तर कोणीही यशस्वी झालेलं नाही. स्वप्न विश्वामध्ये जगून जर यशाचं हिमालय पर्वत पार करत असेल करायचं असेल तर फक्त झोपेतच ते होऊ शकतं. स्वप्नरंजनाने यश मिळू शकत नाही.